आता होणारा सामना वंडर बॉईज वर्सेस नारंगी स्पोर्ट्स. हर्षल यांनी लवकरात लवकर ग्राउंड मध्ये यायचं आहे. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यावे. दोन्ही संघाच्या अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये यावा. अगर तो नाही आला तर त्यांना 1 रनची पेनल्टी लागेल. दोन्ही संघाचा एक एक्स्ट्रा प्लेयर नारंगी स्पोर्ट्स, तुमचा एक एक्स्ट्रा प्लेयर कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवावा. नारंगी स्पोर्ट्स एकदम इकडे उभे राहा, इकडे तुमचा स्कोर बघत राहा, नंतर बोलू नका काय आहे ते. प्लस सँडी आहे, संदीप संदीप आणि शिवम, संदीप आणि शिवम बॉलर आहे. थांबा हॅलो. जरा नोंद घ्यावी 2569 नंबरची ऍक्टिवा सफेद कलरची, ती जरा आपल्या पार्किंग झोन मध्ये लावली तर चांगलं होईल. गाड्या गाड्या तिकडे लावू नका. साहेबा व्हॉलेंटियर जरा लक्ष द्यावे. व्हाईट ऍक्टिवा जतीन व्हाईट ऍक्टिवा कोणाची आहे ती मागे? अध्यक्ष तुम्ही जरा स्थान ग्रहण करावे. नवीन गाड्या चिकू आणि सामना सुरू होत आहे. पहिला नितेश पाटील वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक घेऊन आणि सँडी 1 रन डिक्लेअरच्या स्वरूपात. तिसऱ्या दिवशीचा सामना पहिला सामना दुसरा चेंडू आणि अवांतर अशी धाव वाईडच्या स्वरूपात. धावसंख्येमध्ये 1 ने भर, धावसंख्या झाली आहे 2, बिनबाद 2 आणि सँडेनी 1 धाव.
धावसंख्येमध्ये एक नेबर, धावसंख्या झाली आहे 3, 2 चेंडू 3 धावा. आणि डिक्लेअरच्या स्वरूपात शिवम यांनी मारलेला चेंडू 1 धाव, धावसंख्येमध्ये 1 नंबर, धावसंख्या झालेली आहे 4, 3 चेंडू आणि 4 धावा. पुढील चेंडू पहिल्या षटकातील चौथा चेंडू आणि 4 धावा, उत्कृष्ट असा फटका 4 रन शिवम यांच्या बॅटमधून. धावसंख्या 8, 4 चेंडू आणि 8 धावा. चार चेंडू 8 धावा. पुढील चेंडू पहिल्या षटकातील पाचवा चेंडू आणि उत्कृष्ट असा चेंडू, पण एक धाव काही रोखता आली नाहीये आणि धावसंख्येमध्ये 1 ने भर, धावसंख्या झालेली आहे 9. पहिल्या षटकातील 5 चेंडूचा खेळ संपन्न आणि शेवटचा चेंडू घेऊन नितेश सामना करतील संदीप किनी उर्फ सँडी आणि 9 चेंडू आणि लेग बाय बॅटने. धावसंख्येमध्ये 2 ने भर, धावसंख्या 11, धावसंख्या 11 आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 12, बिनबाद 12. योगेश वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन योगेश योगेश वर्णेकर दुसरं षटक मार्गस्थ आणि उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण मारी यांच्याकडून. धावसंख्या कायम, धावसंख्या 12, 1 चेंडू 12 धावा आणि पुढील चेंडू दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू, धावसंख्या 13 आणि 1 च्या दिशेने मारलेला हा फटका, धावसंख्येमध्ये 1 ने भर, धावसंख्या झालेली 14, 3 चेंडू 14 धावा. दुसऱ्या षटकातील चौथा चेंडू घेऊन योगेश सामना करेल संदीप आणि 4 धावा धावसंख्येमध्ये. धन्यवाद डीजे. धावसंख्या 18, 10 चेंडूचा खेळ झालेला आहे. आणि 1 रन धावून काढलेले आहे सँडे यांनी. धावसंख्येमध्ये 1 ने भर, धावसंख्या झालेली आहे 19. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आणि ओव्हर पूर्ण 2 ओव्हर, धावसंख्या 20. आनंद बॉलर का नाम क्या है? अरे पूरा नाम क्या है? मनोहर. मनोहर काय काय
सामना तुम्हाला एक इनिंग तुम्हाला 15 मिनिटांमध्ये पूर्ण करायची आहे याची नोंद घ्यावी, नाहीतर तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. मनोहर वैयक्तिक पहिलं, सांघिक तिसरा आणि नऊ चेंडू, 1+1 धावसंख्येमध्ये 2 ने भर, धावसंख्या 22. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू, उत्कृष्ट असा चेंडू पण एक धाव काही रोखता आली नाही, धावसंख्येमध्ये 1 ने भर, धावसंख्या झालेली आहे 23. पुढील चेंडू आणि हा षटकार शिवम यांच्या आत्महत्या. पहिला गडी स्कोरर संतोष गावड यांचे आगमन. हो चेक वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. सर्वप्रथम त्या गणराला वंदन करून आई जीवदानी मातेच्या चरणी नतमस्तक होऊन आणि महाराष्ट्राच्या आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून मी भरत मोरे इथे आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं मनापासून स्वागत करतो. सायबा प्रीमियर लीग 2021 पर्व तिसरं या ठिकाणी पाहायला मिळताना या स्पर्धेचा आजचा हा चौथा दिवस, मुख्य स्पर्धेचा तिसरा दिवस आणि या स्पर्धेमधून आपण पाहतोय पहिला सामना. नारंगी स्पोर्ट्स वर्सेस वंडर बॉईज या दोन संघांदरम्यानची लढत आहे. अतिशय दैदिप्यमान आयोजन आणि त्या स्पर्धेमध्ये खेळत असताना दोन मोठे संघ 27 धावा धावफलकाते मोजल्या जात आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, स्ट्राइक डाऊन द विकेट, परंतु स्वतःच्याच फॉलोथ्रूमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण मनोहर करतोय आणि त्या ठिकाणी माघारी परतावं लागतंय संदीप किणियाना. डीजे थँक्यू टू दईट डोंगराची आई आमची जीवदानी माऊली. काल रात्री अनेक वेळा छायाचित्र टिपलं गेलं इथून. ती रिक्षा आहे, ती रिक्षा पुढे लावायचे, रस्त्याच्या मध्ये रिक्षा आहे, पुढे यायचंय. थँक्यू. सुरेख पद्धतीने हलक्या हाताने घेऊन गेला ऑन साइडला. नवीन फलंदाज आपण पाहतोय रंजन पाटील मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. जुने जाणते आणि जाणकार खेळाडू, अनुभवाचा भरणा असलेला संघ म्हणून आपण संघाकडे पाहतोय. संपूर्ण नारंगी स्पोर्ट्स जी साईट पाहायला मिळते. 28 धावा 3 षटकांचा खेळ आतापर्यंत धावफलकावरती लगावला गेलेला आहे. गाडी पुढे घ्यायचे. हा विनंती आहे की व्यासपीठाच्या उजव्या बाजूला जी जागा आहे त्या ठिकाणी पार्क करायच्यात. नवीन गोलंदाजी मार्कवर संतोष कांचन येत आहेत, एस के स्पोर्ट्सचे मालक म्हणून त्यांची ओळख आहे या अंडरआर्म क्रिकेट विश्वामध्ये. गोलंदाजी मार्कवर त्यात समोर असणार आहे द ग्रेट लिजंड प्लेयर रंजन पाटील. अफलातून फटका मारण्याचा प्रयत्न, बॅकची टॉप एज घेऊन चेंडू जातोय सरळ डिक्लेअर झोनच्या दिशेने. योगेश वर्णेकर यांना आपण त्या फ्रेम मध्ये पाहतोय, स्वतः कर्णधार आहेत आणि थोडी चूक होते त्यांच्याकडून आणि एक धाव येत असताना 29 धावा धावफलकावरती मोजल्या जातात. चौथ्या षटकातील पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर बॅक पुढे गेले, पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून गेले. चेंडू मात्र शरीराचा वेध घेताना पाहायला मिळाला, परंतु एक धाव येते या चेंडूवरती. कालचा दिवस आपण पाहिला खूप चांगल्या पद्धतीने कालचा दिवस या ठिकाणी पार पडला. मोठमोठे संघ कालच्या दिवसामध्ये या ठिकाणी पाहायला मिळाले आणि शेवट होत असताना आम्ही पाहिले दुर्गेश इलेव्हन अर्नाळा आणि तेजस इलेव्हन
हे दोन संघ पुढे येताना आपल्याला पाहायला मिळेल. या ठिकाणी संधी होती धावचीची, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. परंतु प्रदोष वैती यांना आपण पाहतोय त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण. बंट यांना खूप प्रसिद्ध असणारे, पोलीस दलामध्ये कार्यरत असणारा हा खेळाडू पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. नागपूरवरती गेला पंच करून देण्याचा प्रयत्न टॅपच्या साहाय्याने खेळला नितेश पाटील चेंडूवरती येत आहेत. तत्पूर्वी एक धाव पूर्ण केली जाते. 32 धावा, 4 चेंडूचा खेळ झालाय. नितेश पाटील अजून एक जुणंदांता खेळाडू, अतिशय चांगली साईट या ठिकाणी पाहायला मिळते. नितेश पाटील, संदेश पाटील, अभिषेक यांना आपण स्क्रीन मध्ये पाहतोय. मारित असे सुरेखाचा फटका त्या ठिकाणी, पंचांकडे दाद मागितली जाते. पंच यस रिव्ह्यू घेतला जातोय आणि या ठिकाणी दोन्ही संघांना एक एक रिव्ह्यू असेल आणि या ठिकाणी पहिला रिव्ह्यू आय थिंक घेण्यात आलेला आहे. चार चेंडूचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला, 32 धावा दाबलकरती मोजल्या गेलेल्या आहेत. नॉट आउट आहे. जेव्हा चेंडू स्टंपला लागला तेव्हा बॅट लाईनच्या आतमध्ये होती आणि म्हणूनच नॉट आउट या ठिकाणी घोषित केला जातोय. 33 धावा, 5 चेंडूचा खेळ या ठिकाणी झालेला आहे. संतोष कांचन आणि समोर असणार आहेत रंजन दादा पाटील. साई सोपारा स्पोर्ट्स कॅप्टन आणि JCC कर्णधारांना विनंती आपण टॉस साठी या. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटची टॉपिच घेतली, एकदा पूर्ण केली जाते. दुसरा जायचा प्रयत्न होतो का, तर दुसरी धाव या ठिकाणी घेतली जाते आणि यस नो वेट. आणि त्यानंतर जोपर्यंत फलंदाज त्या ठिकाणी पोहोचेल, दोन धावा पूर्ण होत आहेत यशस्वीरित्या. व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. 34 धावा धावपलकडे मोजल्या गेलेल्या आहेत. 35 धावा धावपलकडे मोजल्या गेलेल्या आहेत. 4 षटकांची समाप्ती आणि 36 धावांचं आव्हान येऊन उभं ठाकलेलं आहे वंडर बॉयच्या संघासमोर. JCC संघनायक आणि साई सोपारा स्पोर्ट्स कॅप्टन, प्लीज टॉस का बॉस मध्ये या. या ठिकाणी नाणेफेक केली जाणार आहे. JCC आणि साई सोपारा स्पोर्ट्स कॅप्टन टॉस का बॉस मध्ये या. साई सोपाराचा कॅप्टन आलेला आहे, JCC सुद्धा आलेला आहे. तर नाणेफेकीचं कौल करण्यासाठी या ठिकाणी विशाल वैद्य येत आहेत. दोन्ही कॅप्टन्स आमच्या ठिकाणी या ठिकाणी उपस्थित आहेत, हबीब शेख आणि स्वप्नील बोने. नाणेफेकीचा कौल केला जाईल. हबीब नाणेफेकीचा कौल या ठिकाणी जिंकलेला आहे साई
सोपारा स्पोर्ट्स, अभी क्या डिसीजन रहेगा आपका? हम लोग चेस करेंगे, वी विल फील्ड फर्स्ट। इस प्रतियोगिता के बारे में क्या कहना चाहोगे, क्योंकि आप इतने सालों से खेलते तो रहेंगे, लेकिन आज जिस तरह का ये माहौल दिख रहा है, जिस तरह की आउटफील्ड है, जिस तरह की और ओवरऑल जो ऑर्गेनाइजेशन है, उसके बारे में क्या कहना चाहोगे? एक्चुअली साइबर प्रीमियर लीग जो है ऑल टाइम फेवरेट टूर्नामेंट रहा है, लेकिन हमें बुरा इस बात का लगता है हमने कभी फाइनल टच नहीं किया है, तो इस बार इरादा है कि ये टूर्नामेंट में हम लोग फाइनल टच करेंगे। Yes, Abhi, wish you all the best for this tournament and this match. त्याच्यानंतर स्वप्निलचा कौल हरलेला आहात, मनाच्या विरुद्ध काहीतरी करावं लागेल, तर एकंदरीत जर का तुम्ही जिंकला असता तर आपला निर्णय काय असता? आम्ही फिल्डिंग घेतली असती। आज या साहेबाच्या मैदानावर पुन्हा एकदा आलेला, तुमच्यासाठी लकी मैदान म्हणून हे तुम्ही संबोधलेलं आहे, तर या ऑर्गनायझेशन बद्दल, या वर्षी ऑर्गनायझेशन बद्दल काय म्हणाल? ऑर्गनायझेशन खूप छान असत, हे विरार मधलं एक असं आपण बोलतो वर्ल्ड कप, सोपारा आणि विरारला पकडून हे वर्ल्ड कप आहे, कारण आम्ही बसायला जात नाही, त्यामुळे आम्हाला माहिती नाही तिकडे कशी टुर्नामेंट होती, पण सोपारा आणि विरारला मी खेळतो, पण विरारमध्ये खूप चांगला यांचं ऑर्गनायझेशन असतं। आता फॉर एक्झाम्पल आम्ही पण आता टुर्नामेंट उतरू फक्त इथे येऊन खेळतो, आपल्याला माहिती मस्त ऑर्गनायझेशन आहे, पण त्याच्या मागे किती एफर्ट लागतं हे ऋषी आणि ऋषीच्या टीमनी करून दाखवलेलं आहे। खूप छान ऑर्गनायझेशन आहे आणि आमचं हे लकी ग्राउंड आहे, लकपेक्षा आम्ही जास्त मेहनत घेतो आणि रिअली ग्राउंड पण आम्हाला त्याच प्रकारे सहकार्य करतं आणि त्यामुळे आम्ही सेमीफायनल फायनलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो। येस, थँक्यू स्वप्नील, तुला सुद्धा शुभेच्छा असेल या मॅच साठी, दोघांनाही शुभेच्छा आहेत। तर नाणेबिकेचा कौल या ठिकाणी गेलेला आहे साई सोपारा स्पोर्ट्स नाला सोपारा या संघाकडे, त्याने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारत असताना फलंदाजीसाठी आमंत्रित केलेला आहे जेसीसी या संघाला। अटॅकिंग बॅटिंग कार्ड सर एक पद्धतीने हलक्या हाताने खेळून काढला चेंडू। प्रदोष वैद्य एक नामवंत खेळाडू आहेत मित्रांनो, या खेळाडूने अनेक स्पर्धा गाजवलेल्या आहेत नाला सुपार वसई विभागामध्ये खेळत असताना, सातत्याने चांगली कामगिरी या फलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहिलेली असेल। निर्मल सिस्सी या संघाचं प्रतिनिधित्व करत असताना अनेक वेळा आपण पाहिलंय आणि तो खेळाडू या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतात मिस्टर प्रदोष वैद्य। त्यानंतर विठ्ठल चव्हाण यांना सुद्धा आपण फ्रेममध्ये पाहतोय, अजून एक जुना जाणता खेळाडू। सुरेक पद्धतीचा चेंडू हलक्या हाताने टाकण्याचा सबमर्क डिलिव्हरी पाहायला मिळाली आणि रोहित जाधव कोणती चुकी न करत असताना आपण पाहतोय, पहिल्या षटकाची समाप्ती या ठिकाणी होते आणि 5 धावा दापोलकरती मोजल्या जात आहेत। डीजे थँक्यू, धन्यवाद डीजे। नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येत असताना आपण पाहतोय संदीप किंडी उर्फ सँडी, संदीप किणी गोलंदाजी मार्क वर येत आहेत। खरोखरच अप्रतिम दर्जाचा खेळाडू आपण पाहतो, संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये या खेळाडूचा बोलबाला आहे। अंडरआर्म ओपनचं क्रिकेट असेल, अंडरआर्मचं क्रिकेट, बॉक्सचं क्रिकेट म्हणेल किंवा ओव्हरआर्मचं क्रिकेट, या खेळाडूने चांगल्या पद्धतीने हाताळत असताना आपल्या नावाची एक वेगळी ओळख आणि छाप सोडलेली आहे अष्टपैलू कामगिरीच्या बळावरती, आणि तो या ठिकाणी सायबर प्रीमियर लीग या स्पर्धेच्या माध्यमातून नारंगी स्पोर्ट्स या संघासाठी खेळत असताना पाहायला मिळतोय। प्रदोष वैद्य आणि विठ्ठल चव्हाण दोन्ही खेळाडूंमध्ये क्षमता आहे मोक्याच्या क्षणी चांगली कामगिरी करण्याची, आपल्या संघाकडे सामना झुकवण्याची आणि या ठिकाणी गरज असणार आहे त्यांच्या त्या खेळची, त्या त्यांच्या अटॅकची, त्या त्यांच्या अॅटिट्यूडची, परंतु पाहूया काय घडतंय आणि काय बिघडतंय या मॅचमध्ये। सुरेख पद्धतीने हलक्या हाताने खेळून काढला चेंडू ऑफ साईडला जातोय, त्या ठिकाणी गौतम पाटील येत आहेत, अजून एक जुने जाणते खेळाडू। संपूर्ण रचना पाहू शकता आपण या संघाची, सर्व अनुभवी क्रिकेटर 1 ते 2 नवोदित खेळाडू आपण पाहतोय, बाकी सर्व संघ अनुभवाचा भरणा असलेला आहे, म्हणूनच या मैदानावरती अनेक वेळा खेळत असताना सातत्यानं
चांगला परफॉर्मन्स त्यांनी सादर केलाय आणि आता मात्र या ठिकाणी रनआउटच्या रूपाने माघारी परतावं लागतंय प्रदोष वैद्य याला. इट्स गॉन. थँक्यू थँक्यू. एका धावेची पॅनल्टी ऍड होईल. डायरेक्ट बाहेर आल्या कारणाने एक रन मायनस होईल आणि काही नियम आहेत ते समजावून घ्या मित्रांनो. जर का तुम्ही डायरेक्ट बाहेर आलात तर एका धावेची पॅनल्टी. मागील दोन दिवसांमध्ये अनेक वेळा अशा घटना घडल्या जेणेकरून पॅनल्टी लावायला बारावा खेळाडू सुद्धा येऊन द्यायचा. वंडर बॉईज बारावा खेळाडू अनिवार्य असेल. एक्स्ट्रा प्लेअर मच नीडेड. बॅक परत गेले पंचकोन दिला ऑन साइड ला. नयन कालोश त्या ठिकाणी फेल करतात परंतु फेकी या ठिकाणी अतिरिक्त धावासाठी जात असताना वन एक अतिरिक्त धाव येते परंतु या ठिकाणी सामना जवळजवळ जिंकला जातोय. नारंगी स्पोर्ट्स या संघाच्या बाजूने विजय संपादन करणारा संघ आपण पाहतोय. विजय संघाचं खूप खूप अभिनंदन. वंडर बॉईज आपण सुद्धा खूप चांगला खेळ केलात. तुम्हाला सुद्धा शुभेच्छा आहेत पुढच्या मॅच साठी. चला डगआउट खाली करा. जे अतिरिक्त खेळाडू किंवा प्रेक्षक वर्ग आहेत त्यांना विनंती आहे की आपण डगआउट पासून लांब व्हा. त्या ठिकाणी फक्त आमचे खेळाडू बसतील. सायबर व्हॉलंटियर्स त्या ठिकाणी लक्ष द्यायचंय. त्यासाठीच तो पडदा बांधलेला आहे. मॅन ऑफ द मॅच आणि आता झालेल्या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच ठरतोय मिस्टर संदीप केणी फ्रॉम नारंगी स्पोर्ट्स. चला डगआउट खाली करा. नारंगी स्पोर्ट्स आपल्याला विनंती आहे की आपण त्या ठिकाणी डगआउट खाली करायचंय. फक्त खेळाडूंना बसण्यासाठी ती जागा द्यायची. सँडी व्यासपीठावरती यायचंय आपलं मॅन ऑफ द मॅच पारितोषिक घेऊन. बळवंत देसले काका या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच चे टी शर्ट देऊन सन्मानित केलं जाणार आहे सँडी याला. बळवंत देसले काका यांना विनंती करेल की टी शर्ट देऊन या ठिकाणी सन्मानित करायचं आहे सँडीला. थँक्यू डुझे. थँक्यू सँडी. कसं वाटतंय आज पहिला सामना आणि जिंकलेला आहेस आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतोयस? खूप चांगलं वाटलं का आम्ही जिंकलो म्हणून पहिली मॅच. आता म्हणजे पुढे पण जिंकायला लागेल. अजून मागील वर्षामध्ये खूप चांगला खेळ केला होतास. पुन्हा एकदा साहेबाचं मैदान आणि साहेबाच्या मैदान आल्यानंतर जिंकण्याचा मानस तर असेलच, पण कसं वाटतं या ठिकाणी येऊन आणि या स्पर्धेबद्दल काय सांगशील? चांगलं आयोजन केलेलं आहे आणि एक नंबर मॅच चालू आहे म्हणजे त्यापेक्षा काय वाट नाही. सर जास्त विचारणार नाही तुला. शुभेच्छा पुढच्या मॅच साठी. थँक्यू. हा